इस समय पूरे देश में श्रीराम के अवतरण को लेकर नागरिकों और आम जनता में उत्साह का माहौल है इसमें कई बुजुर्ग लोग भी शामिल हैं जिन्होंने भगवान श्री राम के प्रति अपनी प्रतिक्रिया जाहिर करने के लिए जय श्री राम खूब लिखा है और इतना ही नहीं जब उन्नीस में बाबरी मस्जिद को ध्वस्त किया गया था तो इन कार सेवकों में बुजुर्ग भी शामिल थे ये कार सेवक पिछले पचास वर्षो से जय श्री राम लिख रहे हैं और चार लाख से अधिक बार भगवान श्री राम को याद कर चुके हैं श्री राम ने कई किताबें लिखी है और इन पर ये खास रिपोर्ट है उन्नीस सौ बयानवे में गोंदिया जिले में कार सेवकों में बड़ी संख्या में नागरिक शामिल थे उनमें से एक खाउटे गांव के चितुजी जी गाय धनी थे जिन्होंने 50 साल पहले भी भगवान श्री राम को याद करते हुए अपनी नोटबुक में जय श्री राम लिखना शुरू किया था कुछ दिनों बाद उन्नीस सौ बयानवे में वे कार सेवक के रूप में अयोध्या गए और वहाँ उन्होंने बाबरी मस्जिद पदनिया में भी भाग लिया था उन्हें कार सेवक के रूप में शामिल किया गया बयासी साल की उम्र में भी उनका शौक बरकरार है आज उन्होंने चार लाख अठासी हजार के ऊपर श्री राम का नाम लिखा है ऐसा प्रतीत होता है कि उनके नाम से अनेक पुस्तकें भरी पड़ी है। भांगे, है पुस्तकेंटर माला पास लिखना सुरू के नी सुरू केन्ना दोन लाइन पर लिखना जय श्रीराम लिखत होतो त्याचा स्वार्थ झालेला आहे आणि ते खुशी आहे मला हो चार लाखाच्या वरस आहे मग त्यांना टोटल केलं तर जेव्हा पण बनते समजा डोळ्यासीन हातासन मी तेथपर्यंत लिखण्या चालू राहील माझ्या आहे ना ते माळा ते रोजच्या मी तीन माळा करता जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम आणि मग कारसेवासाठी गेलो मी अवजाल ब्याण्णव मध्ये रामचंद्र भगवानाच्या कारसेवाला गेलो आणि ते अवद्याच्या मंडळीला तोडण्यात आला त्यावेळेस घुमच होते ते बाबरना बांधलं होतं ते ते तोडण्यात आले था ते मग आणि मग ते दिवालवालमी बनवून झाली होती आणि त्यामुळे सुंदरलाल पटवा आणि कल्याण सिंग मुख्यमंत्री होते नाही भाऊस तालुक्या ही खुशीची बात आहे सगळ्यांची पुऱ्या हिंदुस्थानामध्ये तो दिवस मानले पाहिजे मनापासून मानले पाहिजे यांना सांगलं त्यांना सांगलं तसं नाही मनापासून मानले पाहिजे

कई सालों तक जब बच्चे छोटे थे तो उन्होंने श्री रामचंद्र के मंत्र को अपनी नोटबुक में लिखना शुरू कर दिया था और आज बयासी साल की उम्र में भी जब भी वह समय मिलता है तो वह अपनी नोटबुक में श्री राम और प्रभु रामचंद्र के मंत्र लिखते हैं वे अपनी नोटबुक में याद कर लेते हैं और यही उनकी दिनचर्या है तो आने वाली 22 तारीख को भगवान रामचंद्र अयोध्या में विराजमान होंगे लेकिन चूंकि अभी जाना संभव नहीं है इसलिए दो से तीन महीने बाद जब भी जाना संभव होगा उन्होंने अपने पिता से एक बार अयोध्या आने का वादा किया और उनका इरादा आने वाले दिनों में अपने पिता से मिलने अयोध्या जाने का है वडिल होते रेलवे मध्य संगा लाका फालतू वेड़ा दीकर नही जय श्री राम लिया जय श्री राम राम नाम शेवट शेवटीपर्यंत तुम्हाला धरणारा व्यक्ती आहे रा, जयश्रीराम शेवक कुठे दुसरा नाही आहे तेव्हा आम्ही फुसकड म्हणजे बहुतेक आम्ही चौथी पाचवीमध्ये असता तेव्हा आम्हाला काही जयश्रीरामच्या काही ह्या हो नव्हतं तेव्हापासून जे जयश्रीराम जयश्रीराम सु लीन आहे नंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अयोध्याला श्री सडूकर सर खमारीमध्ये होते त्यांनी कारसेवकच्या रूपात त्यांनी तयार केले यांना त्यांनी बॅग वगैरे सर्व वगैरे तयारी केलं की बाबा चिंदूभाऊ तुम्हाला जायचे आहे ह्या स्वरूपात त्यांनी तयार केलं आणि यांना कारसेवकमध्ये पाठवलं तेव्हा सोबत ते कारसेवकला निघाले होते अयोध्याला ला। चार लाख आठ हजार चारशे एक्क्याऐंशी शब्द जयश्रीरामच्या असं आतापर्यंत लिहून झालेला म्हणजे आम्ही सकाळी आम्ही सर्व कॅल्क्युलेशन केलं सर्व पुस्तक वगैरे मिळून आणि कमीत कमी चाळीस पन्नास असं पुस्तक आहे राम मंदिर जे बनून राहिला त्यांनी जेव्हा त्यांची कल्पना होती की आपल्या जे राम मंदिरच्या अयोध्याच्या जे भूमी घुम तोडला तेव्हा त्यांनी कारसेवक मध्ये गेले होते त्यांच्या मनामध्ये एक कल्पना होती की बाबा आपण श्रीरामसाठी गेलो तर आपण कुठेतरी एक सार्थक आज होऊन राहिला कारण की आणि खमारीमध्ये जे राम मंदिरमध्ये अकरा वर्ष होते ते राम मंदिरमध्ये प्रभू श्रीरामची सेवा करण्याकरता तेव्हा काहीतरी त्यांना सार्थक झाला आणि आज तर पूर्ण जगामध्ये आज पूर्ण देशामध्ये जो जे ते रामलल्लाचे विराजमान आहे जे ते विराजमान त्याचे होऊन राहिले प्राणप्रतिष्ठा होऊन राहिले बावीस तारखेला एक त्यांच्या फलस्वरूप त्यांना आज सागच्या मध्ये साकार झालेला आहे आणि अयोध्याला जसं आता सर्व सरी सर्वजणांसाठी लोकांसाठी किंवा सर्व पब्लिक चालू होईल तसं आता आता सध्या काय गर्दीच्या असल्यामुळे सध्या त्यांना निवू शकत नाही पण जसं आता एक दोन महिन्यांत जसं मला वेळ मिळेल तर ते त्यांना घर परिवार सोबत त्यांना एक दर्शन रामदलाचे दर्सणार मी एनबीसी न्यूज लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट